पारंपरिक पीक सातत्याने घेतलेल्या जमिनीचा पोत कमी होतो, तसेच उत्पन्न देखील कमी होऊ लागतं। त्यामुळे नांदेडातील शेतकऱ्यांनी नवीन प्रयोग केलाय। बेंगलुरु तालुक्यातील शहापूर सर्कल मध्ये तब्बल 1000 एकरावर धने लागवड केली आहे। त्यासोबतच या धान्यापासून मसाले उत्पादन देखील घेतलं जाणार आहे। मागील 20 ते 25 वर्षापासून एकच पीक घेतल्यामुळे पिकांना मर रोगाची लागण झाली होती। सततच्या पाणी वापरामुळे जमिनीतील बुरशीचे प्रमाणही वाढू लागलं होतं। त्यामुळे धने लागवडीकडे शेतकरी वळाले आहेत। त्यासोबतच धने पावडर निर्मितीचा प्रकल्प देखील लवकरच होणार आहे। बेंगलुर तालुक्यातील शेतकऱ्यांनी केलेला प्रयोग शेतकऱ्यांना तारणार आहे। मी शेकापूर रहिवासी शहापूर इथला, इथं 22 एकर आम्ही कोथिंबीर पेरलो। मागच्या 10 वर्षापासून आम्हाला मर रोगनं इतकं सत्य झालं या सोयाबीनमुळं की 3 वर्ष झालं इथं हरभराच येत नाही, आणि ज्वारी करडी आणि फळबाग घ्यायला आम्हाला कुठलं मार्केट नसल्यामुळं आम्ही ह्या धना पेरण्याचा प्रयोग केला। एकंदरीत ऊस लावला मला तर पाणी आहे, पण कारखाने जवळ नसल्यामुळे आम्ही केलं नाही। पण हा धना असा आहे की आम्ही ऑक्टोबरमध्ये पेरलो, आता जानेवारीच्या शेवटपर्यंत फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात निघून जाईल। आम्हाला 70 ते 80 हजार एकर उत्पन्न मिळेल, आणि आमच्या भागामध्ये 6 ते 700 एकर पेरा झालेल्या आहेत। प्रदीप घुगे, स्टार महाराष्ट्र न्यूज, नांदेड।